नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मॅथ्स हाऊस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण तलाठी भरती 2019 मधील 2/7/2019 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे मराठीचे पेपर्स, मराठीचे क्वेश्चन्स बघितलेले होते. या लेक्चरला आपण तलाठी भरती 2019 मधील 2/7/2019 रोजी सेकंड शिफ्टमध्ये मराठीचे जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आपला पहिला प्रश्न. तर बघा पहिला प्रश्न, आमच्या संघाने डॅश डॅश जिंकली. काय जिंकली? चषक जिंकली बोलतो का, ढाल जिंकली बोलतो का, बक्षीस जिंकली बोलतो का, गड जिंकली बोलतो? ढाल जिंकली असं त्याचं उत्तर होतं. बरोबर ना? काय नाही, फक्त वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोणता शब्द योग्य रीतीने लिहिलेला आहे? संसार, 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 संसार. इथे आता याच्यामध्ये आपल्याला कळत असेल, संसार आपण असं लिहितो का, नाही संसार असं लिहितो का, असं संसार आपण असं लिहितो. बरोबर ना? सो याचं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. पी हळद अन हो डॅश डॅश ही म्हण काय आहे? पी हळद अन हो गोरी. याचं उत्तर आहे सी. उद्गार व्यक्त करणारी अव्यय कोणती? जिथे उद्गार व्यक्त केले जातात अशा वाक्यांना आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो, की जिथे आपण उद्गारवाचक चिन्ह देतो, आहा असं बोलल्यावर पुढे उद्गारवाचक चिन्ह येतं, त्याला बोलतो केवल प्रयोगी अव्यय. शब्दजातीचा आठवा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न बघूया, योग्य वाक्य ओळखा. मग याच्यापैकी आपण सगळी वाक्य वाचायची आणि त्याच्यावरून ओळखायचं. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बागेत फुलपाखरू मुक्तपणे उडालो आहे का बरोबर? नाही वाटत. बागेत फुलपाखरे मुक्ततपणे उडाले आहे का बरोबर? नाही. बागेत फुलपाखरे मुक्ततपणे उडाल्या आहे का? नाही. म्हणजे याच्यामध्ये कळतंय की ऑप्शन ए बरोबर आहे. पुढे जाऊया, आजी नातवासाठी स्वेटर विणते. याचं क्रियापद आहे, याचं मूळ रूप शोधायचं आहे. शिवणे नाही, विणणे हो, त्याच्यामुळे इथे ऑप्शन बी. पुढे जाऊया, मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडलाच नाही. इथे काय ओळखायचं? पण या अधोरेखित केलेल्या अव्ययाचा प्रकार कोणता आहे? क्रियाविशेषण आहे का? नाही. उभयान्वयी आहे का? तर हो, उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययामध्ये पण, परंतु, परी आणि बाकी हे जिथे जिथे येतात तेव्हा ते न्यूनत्व बोधक उभयान्वयी असत. बरोबर? आणि हे कुठलं वाक्य? संयुक्त वाक्य की मिश्र? जिथे जिथे न्यूनत्व बोधक असेल तिथे तिथे ते वाक्य हे संयुक्त वाक्यच होणार. ओके, सो हे काही एक्स्ट्रा आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे उभयान्वयी. आणि या उभयान्वयी बाबत अजून एक्स्ट्रा सांगितलेल्या गोष्टी आणि उभयान्वयी हे जे वाक्य दिले आहे ते कोणत्या प्रकारचे? संयुक्त की मिश्र? तर संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघूया, जोड शब्द सांगा. कडे, कडेनंतर कडे किल्ले बोलतो का, कडे पायऱ्या म्हणतो का, कडे खाचा म्हणतो का? नाही, कडे कपाऱ्या. त्यामुळे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंब होणे डॅश डॅश झाले. काय झाले? अद्यापी झाले, नित्य झाले, येथून झाले, तिथे झाले, तर नित्य झाले. ऑप्शन बी. अर्थाने जायचं आहे, बाकी काहीच नाही या पेपरला विचारण्यासारखं. भाकर, पुढचा जोड शब्द सांगा. भाकर कपडा नाही, भाकर तुकडा. तर ऑप्शन बी. पुढे, काल गाऱ्या पडल्या. तर मागच्या आपण बघितलेला, तोने विचारलं तर पुल्लिंग, तिने विचारलं तर स्त्रीलिंग, आणि तेने विचारलं तर नपुंसकलिंग. मग गारा बघूया, गाराला तो बोललो, तो गारा येतं का? नाही. ते गारा येतं का? नाही. ती गारा बोललं तर हा येतं, त्याच्यामुळे ती गारा जर का असेल तर ते स्त्रीलिंग. कमाल, कमालचा विरुद्धार्थी काय? कमालचा विरुद्धार्थी किमान. उपसर्ग विरहित, उपसर्ग विरहित शब्द कोणता? उपसर्ग विरहित म्हणजे उपसर्ग न लागलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. उपसर्ग म्हणजे ज्या शब्दाच्या आधी लागतं त्याला उपसर्ग म्हणतात, आणि शब्दाच्या शेवटी लागतं त्याला प्रत्यय म्हणतो. शब्दाच्या शेवटी लागतं त्याला आपण प्रत्यय म्हणतो, शब्दाच्या सुरुवातीला लागतं त्याला उपसर्ग म्हणत. ठीक आहे, तर इथे उपसर्ग विरहित शब्द ओळखायचा आहे. तर उपसर्ग विरहित शब्द आहे उद्धव. ऑप्शन बी. समानार्थी शब्द निवडा. तर बाजारला समानार्थी काय? बाजारला समानार्थी याचं काय ओळखायचं आहे? विद्यार्थ. मग विद्यार्थ कुठला असेल? तर वीज नसली तर संगणक कसे चालणार? त्यामुळे ऑप्शन ए. आपण शाळेत नेहमी शिकतो खरे बोलावे, याच्यात काय ओळखायचंय? विधेय विस्तार ओळखायचा आहे. सो विधेय विस्तार, उद्देश विस्तार, विधेय उद्देश या गोष्टी आपल्याला वाचाव्या लागतील, तेव्हा हा प्रश्न तुम्हाला कळेल. तर आपल्या इथे विधेय विस्तार ओळखायचा आहे, तर इथे खरे हा आहे तुमचं उत्तर ऑप्शन बी. पुढे जाऊया,
तुरुंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, काय करायचं? अनेक वचन करायचं आहे. तुरुंगातील कैद्यावर आहे का अनेक वचन? नाही. तुरुंगातील कैद्यावर आहे का अनेक वचन? नाही. करून तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. हा इथे आहे अनेक वचन. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. मग कैद्यांवर जीवघेणा हल्ला कसा होईल? हल्ले पण तर अनेक वचन पाहिजे, म्हणून ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. इथे काय करायचंय? आज्ञार्थ बघायचा आहे. तर देवा सर्वांना सुखी ठेव ही आज्ञा आपण देवाला करत असतो नेहमी. ऍक्च्युअल मध्ये ती आज्ञार्थामधली प्रार्थनाच असते, त्याच्यामुळे आपण ठेव हे त्याचं उत्तर असेल. मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा. यातला आख्यात कोणता आहे? तर यातला आख्यात वा आख्यात आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं उत्तर आहे. तर इथे आपण 2/7/2019 ला जे प्रश्न विचारले होते मराठी बाबत, त्याची उत्तर आपण बघितलेली आहेत. पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या जी काही शिफ्ट झाली असेल, पुढच्या दिवशी जी शिफ्ट म्हणजे 3/7/2019 ला जे पेपर झाले आहेत त्यातले मराठीचे प्रश्न आपण बघणार आहोत. तोवर सगळ्यांना राम राम. लवकरच भेटू पुढच्या लेक्चरला नवीन प्रश्न घेऊन. धन्यवाद.